आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बुद्धिहाळातून जोल्ले वहिनींना 90% अधिक मताधिक्य. आमदार जोल्ले यांच्या कार्याने बुद्धिहाळकर झाले प्रभावित. निपाणी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या कार्याने प्रभावित होत बुद्धिहाळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी जोल्ले यांना 90% अधिक मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले. महानकारी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बुद्धिहाळ येथील भाजप कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हे कार्यकर्ते म्हणाले, गेल्या 5 वर्षापूर्वी या भागातल्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था होती, पण जोल्ले वहिनींनी या भागाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर या रस्त्याचा कायापालट केला. अनेक विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी ओळखून त्या अडीअडचणींची पूर्तता करण्याचे काम जोल्ले वहिनींनी केले. त्यामुळे बुद्धिहाळमधून सौ जोल्ले यांना प्रचंड बहुमत मिळणार यात शंकाच नाही. त्यामुळे जोल्ले वहिनींना बुद्धिहाळमधून 90% मताधिक्य देऊ असं या कार्यकर्त्यांनी जाहीर केलं. यावेळी रवींद्र लोहार, सागर देसाई, चंद्रशेखर बाडकर, अमोल पाटील, शशांक चिटणीस, भास्कर पाटील, सर्जेराव मगदूम, शंकर शिरगावे, सुभाष बादुले, डी के पाटील, कुमार खोत, मलगोंडा पाटील, दीपक पाटील, बाबासाहेब पाटील, शिवानंद पाटील, गजानन पाटील, रामगोंडा पाटील, मयूर पाटील, गुरुनाथ पाटील, अविनाश पाटील, सचिन पाटील, बाळासाहेब पाटील, बाळकृष्ण मगदूम, सूरज देसाई, विकास बाडकर, रघुनाथ जाधव, हरी शिरगावे, महेश लोहार, विनायक लोहार, गणेश कुलकर्णी, विशाल पाटील, संजय लोहार, शिवाजी मगदूम, पांडुरंग सादळकर, प्रकाश पाटील, दीपक पाटील, प्रकाश बाडकर, भास्कर पाटील, एम आ पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी बुद्धिहाळहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. या ठिकाणी शंकर शिरगावे सर, शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल की आपल्या लोकप्रतिनिधींनी 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी पाणंद रस्ते असतील किंवा भरीव योजना अशा राबवल्यात काय काय सांगाल आपण एकूण परिस्थितीबद्दल? मी शंकर शिरगावे बोलतो. सतत आम्ही अण्णाभाऊंच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. पाणंदीविषयी मी बोलायला गेले की अजून ते उपंडे आहे म्हणायचे, कारण आमच्या नशिबानं असं झालं की धरण सँक्शन झाल्यामुळे त्या पाणंदीचा विषय असा मत अर्जंट त्याने 7 लाख रुपये मंजूर करून आम्हाला ते पाणंद सँक्शन करून दिली व तिकडल्या शेतकऱ्यांनी रिकाम देखील जायचं होतं असा रस्ता करून दिला त्यांनी 8 दिवसात. सगळ्या पंदेशनी 3 पंदे अशा झालेली की तिकडं अजून बुरून देखील पडाय नव्हता. 3 पंदे आणला होती आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची कळकळीची विनंती ऐकून उद्यासाठी एकदम मनावर तिने काम करून 1 नंबर काम दिलं. या महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी झालात. यापुढे महानकारी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी उद्या येथील सर्व भाजपा कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी निपाणी विधान मतदारक्षेत्रामध्ये भाजपाच्या वतीनं या ठिकाणी विद्यमान आमदार शशिकला जोडले वहिनी रिंगणात आहेत. त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते उद्या येथील आज आमच्या महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. जाणून घेऊया या 12 तारखेच्या इलेक्शनची या ठिकाणी तयारी कशी सुरू आहे, नेमकी इथं परिस्थिती काय आहे, यांच्या वतीनं नेमकी व्यूहरचना कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आम्ही विचारविनिमय या ठिकाणी होत आहे. सर्वप्रथम मी सर्व या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम आपली या ठिकाणी ओळख करून द्यावी. नमस्कार, मी सागर देसाई बोलतो. नमस्कार, मी बाबासाहेब पाटील. नमस्कार, मी रवींद्र लोहार. नमस्कार, मी कुमार खोत. नमस्कार, मी अमोल पाटील, बूथ नंबर 123 अध्यक्ष. नमस्कार, मी गौरव पाटील बुधे. या मुलाखतीमध्ये सुभाष भादुले साहेब आहेत. भादुले साहेब, आपण काय सांगाल की परवा 2 दिवसापूर्वीच आपल्या पक्षानं या ठिकाणी निवडणुकीसाठी अजेंडा जाहीर केला, जाहीरनामा जाहीर केला, काय सांगाल एकूण या जाहीरनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या जाहीरनाम्यामध्ये मला एक सगळ्यात महत्वाची बाब सांगावीशी वाटते की त्यामध्ये काँग्रेस गव्हर्नमेंटनं शादी भाग्य हा एक योजना आणलेली होती आणि ती फक्त मुसलमान समाजासाठी होती. आपल्या येडियुरप्पा सरकारनं म्हणजे आपल्या साहेबांनी तिथं सत्याग्रह करून ते सर्व BPL जे आहेत, कार्डधारक आहेत, या सर्वांसाठी करावं असं सत्याग्रह केला होता, पण त्याच्यासाठी झालं नाही. पण आज भाजप सरकारचं सत्तेवर आलं तर पहिल्यांदा शादी भाग्य योजना सर्व समाजासाठी लागू करणार आहेत.
हे त्यांचं सगळ्यात मोठं कार्य असणार आहे. त्याच्यानंतर 1 लाखापर्यंत कर्जमाफी, सरकारी बँकांची 1 लाखापर्यंतची कर्जमाफी म्हणजे एका कुटुंबाला जवळजवळ 1 लाख रुपये आज मिळण्याची खेळ जर हे सरकार आलं तर. त्यानंतर तसंच आमच्या ह्या आमदारांचं सगळ्यात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य सांगावं असं मला वाटतंय, बाकीच्या आमदाराला भेटायसाठी गावातल्या कार्यकर्त्याला घेऊन जावं लागतंय तरच काम होतंय, नाहीतर होत नाही. पण ह्या आमच्या आमदारांना भेटायसाठी फक्त मतदार जरी गेला तर मतदारची विचारपूस केली जाते आणि विचारपूस मध्ये त्याला विचारलं ते काय काम आहे काय नाही आणि ते काम ते ज्या कामासाठी गेला त्या कामाचं पूर्ण हे होईपर्यंत त्यांचे जे पीए लोक आहेत त्यांना ते सोपवून दिलं जाते, ते पूर्ण होईपर्यंत त्याची बाजू धरली जाते. आणि हे सगळ्यात महत्वाचं एक आमदारचं आमच्या सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आणि ह्या एका ह्या पॉईंटवरतीच आमचे आमदार निवडून येतील. या ठिकाणी खोत साहेब आहेत, खोत साहेब काय सांगाल आताच या ठिकाणी पाटील साहेबांनी सांगितले की या अगोदरचे आमदार आणि चालू आमदार या मधला फरक सांगाल, तुम्ही पण काय सांगाल याबद्दल? मागील जवळजवळ आम्ही आतापर्यंत जवळजवळ 2-3 आमदार बघितलं, 10 वर्ष सुभाष जोशींनी या भागात आमदार म्हणून काम केलं, त्यावेळी मला कुठल्याही प्रकारचं काम केलं आठवत, तळ्यावर कुठे पायऱ्या बांधायचं थोडं काम केलं, कुठे बोर मारला. त्याच्यानंतर काका पाटील साहेबांनी जवळजवळ 3 वर्ष त्या आमच्या गावातून आमदार म्हणून निवडून गेलं, तिने असं विशेष असं काय कार्य केलं नाही. आम्ही ज्या ज्या वेळी डेअरी जाऊन त्यांना सांगायचं साहेब आमच्यावर हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, रस्त्याचं तर एक काम करा अशी तेव्हा 100 वेळा आम्ही त्यांना विनंती केली. त्यावेळी तिने सांगितलं की एकच रस्ता अनेक गावावर जायला पाहिजे तरच तुमच्या गावाला रस्ता होईल, नाही तर असं डायरेक्ट एका गावाला रस्ता करता येत नाही. त्यानंतर आम्ही सागर देसाई असेल शंकर शिरगावे याच्या माध्यमातून आम्ही बीजेपीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वहिनीच्या कामाची आमच्यावर एवढी छाप पडली, त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक काम सांगितल्यानंतर कधीही नाहीचा पाडा तिच्या तोंडातून आला नाही. प्रत्येक काम तिने रस्त्याचं असेल, तालमीचं असेल, कुठलंही पिण्या पाण्याचे असेल, कुठल्याही प्रकारचं काम आमच्या गावामध्ये तिने थांबवलं नाही आणि भरपूर प्रमाणात कामं केली. त्यामुळे आम्ही त्या कामाला प्रभावित होऊन जोडलेल्या अण्णा वहिनीच्या पाठीशी गावातील सर्व तरुण मंडळ असतील, युवक कार्यकर्ते असतील, सर्व लोकांनी भरभरसा पाठिंबा देऊन आम्ही वहिनीनं यामध्ये यावेळी भरपूर मतांना निवडून द्यायचं असा निश्चय सगळ्या गावातील तरुण मंडळांनी गावकऱ्यांनी केलेला आहे. एवढं बोलून म्हणजे असेल. नमस्कार, या ठिकाणी उदयनराव पाटील साहेबांचे भाऊ डीके पाटील साहेब उपस्थित आहेत. पाटील साहेब आपण काय सांगाल येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपली या ठिकाणी रणनीती कशी असेल, आपली प्रचार यंत्रणा कशी सुरू आहे याबद्दल आपण या ठिकाणी काय सांगाल? येणाऱ्या इलेक्शन मध्ये 12 तारखेच्या इलेक्शन मध्ये आम्ही मतदारासमोर वहिनीने केलेल्या विकास कामाच्या जोरावर वहिनीने 5 वर्षांमध्ये काय काम केलं आणि त्याच्याकरता आपण वहिनींना मदत केली पाहिजे हे अजेंडा घेऊन गेलो. त्या पद्धतीनं बूथ वाईज बूथ यंत्रणा आम्ही संपूर्ण राबवलेली आहे. पेजपन्ना प्रमुखांची पूर्ण यंत्रणा आम्ही इथं राबवलेली आहे. त्यामुळं प्रत्येक मतदाराला आम्ही जागरूक करून जास्तीत जास्त मतदान वहिनीला पाणून देण्याचा प्रयत्न आम्ही प्रयत्न करत आहोत आणि गुजरातमध्ये 90 ते 95% भाजपला आम्ही यश 100% मिळवून देणार. आज या मुलाखतीमध्ये या ठिकाणी भास्कर पाटील साहेब उपस्थित आहेत. पाटील साहेब आपण काय सांगाल की आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बरेच अनुभव तुम्ही बरेच आमदार पाहिला असेल, या चालू आमदार आणि या अगोदरचे जे आमदार झालेले आहेत याबद्दल तुम्हाला काय फरक जाणवतोय, काय आपण काय सांगाल याबद्दल? हे बघा, माझं नाव भास्कर पाटील, मी माळकरी संप्रदायाचा माणूस आहे. काय याच्या अगोदर 35 वर्षे सलग आम्ही एक खासदार दिला, ते गुजरातच्या मताधिकारावर तो खासदार निवडून येत होता. गुजरातचं 100% काँग्रेसचं गाव, त्यावर आम्ही त्यांना निवडून दिलं. त्यांनी काही केलं नाही, काही एक घर सांभाळलं त्यांनी फक्त त्याच्याच कार्यक्रमाला येत होते. त्यानंतर 15 वर्ष आम्ही दुसरा आमदार दिला त्याच पक्षाचा, त्यांनी काय केलं नाही, कुठं यात्रा ये कुणाच्या कार्याला ये एवढंच केलं, रोड काय केला नाही. म्हणते ते यात्रेला आमच्या गावी पाहुणं जर या 4-चाकीने आलं तर यमगरून गाडी ठेवून चालत येत होतं, असं रस्ता होता, पावसाळ्यात तरी यायची मती नव्हती. त्यानंतर कंटाळून आम्ही बीजेपीला मतदान केलं, वहिनी उभारल्या, त्यांना मतदान करून 1 नंबर निवडून आणलं. त्या 4 वर्षात इतकं गावाला सोय झालेली आहे, रस्ते झालेले आहेत, गावातले रस्ते झाले, पेवर ब्लॉक झाले, घरं झालेले आहेत विधवा अपंगांची, परत शेतीची पाण्याची स्कीम आलेली आहे, काय गावात पिण्याच्या पाण्याची सोय आहे. त्यामुळं एवढी सोय केली, अजून परत आम्ही
चांगल्या मतदाराने निवडून देऊन पुढची अनेक काम करून घ्यायला आम्ही हे आहे, त्यासाठी फुल्ल आम्ही मतदान देणार आहे. विद्यमान महानकार्य न्यूज नेटवर्क मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. 12 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी लोहार साहेब उपस्थित आहेत. लोहार साहेब, आपण काय सांगाल सध्या या ठिकाणी बुधायमध्ये नेमकी राजकीय परिस्थिती कशी आहे? मागच्या 5 वर्षापूर्वी आणि आता चालू परिस्थिती काय सांगाल एकूण परिस्थितीबद्दल आपण या ठिकाणी? येणाऱ्या 12 तारखेच्या निवडणुकीमध्ये तसं पाहिलं तर बुधाळ हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिला समजला जात होता, परंतु 2008 नंतर या गावची परिस्थिती बदलत गेलेली आहे. 2008 च्या निवडणुकीमध्ये आदरणीय ज्वले वहिनींना या गावातून चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळालं, तसेच 13 लाही या गावामधून मताधिक्य देण्यात आले. परंतु वहिनी ज्यावेळी आमदार झाल्या आणि आमदार झाल्यानंतर या गावचा कायापालट करण्याचा प्रयत्न माननीय आमदार ज्वले वहिनींनी केलेला आहे, त्याला प्रभावित होऊन या गावातील सर्व मंडळे, गणेश मंडळे असतील, दलित समाजातील मंडळे असतील, तरी ही सर्व तरुण मंडळे, जवळ श्री गणेश उत्सव तरुण मंडळ असू दे, ओम गणेश तरुण मंडळ असू दे, न्यू गणेश तरुण मंडळ असू दे, अष्टविनायक तरुण मंडळ असू दे, संगमनगर तरुण मंडळ असू दे, ही गावातील सर्व तरुण मंडळे वहिनीच्या पाठीशी राहण्याचा निर्धार येणाऱ्या 12 तारखेच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे. तसेच या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदाराला भेटून वहिनींना मत देण्याची विनंती सुद्धा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन केलेली आहे. लोहार साहेब नमस्कार, काय सांगाल एकूण 5 वर्षाच्या काळामध्ये ज्वले वहिनीने आपल्या गावासाठी एकूण किती कोटीचा विकास निधी दिला आणि यामध्ये महत्वाची कोणती कामं केली त्याबद्दल आपण या ठिकाणी काय सांगाल? निश्चितच या 5 वर्षामध्ये मागच्या तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर कैक पटीने निधी आमच्या या गावाला दिलेला आहे. जवळजवळ 7 कोटीपर्यंत कामं या आपल्या गावामध्ये छोट्याशा भुजामध्ये केलेले आहेत. मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की या भुजाच्या इतिहासामध्ये भुजाळ टू यमगर्ली मेन जो भुजाळचा रोड आहे तो भुजाच्या इतिहासामध्ये कधी पूर्णता झालेला नव्हता. तो ज्वले वहिनींनी जवळजवळ 1 कोटी 30 लाख रुपये मंजूर करून चांगल्या प्रकारचा रोड आम्हाला करून दिलेला आहे. तसेच प्रामुख्याने भुजाळच्या आणि कोठी गायकवाडी तसेच पलीकडे महाराष्ट्राच्या चिखली या बेळगी या लोकांची प्रामुख्याने मागणी जी होती की भुजाळ या ठिकाणी जर धरण झालं तर चिकोत्रा खोऱ्यामध्ये येणारी जी गावे त्यांचं ती ओलिताखाली येतील, त्यासाठी वहिनीने अथक प्रयत्न करून जवळजवळ 1 कोटी 75 लाख रुपये धरण धरणासाठी मंजूर करून दिलेले आहे आणि त्याचं कामकाज सुद्धा सध्या आपल्या जाकवेल पाणंद येथे सुरू झालेलं आहे आणि थोड्या दिवसामध्ये हे धरण पूर्ण होऊन चिकोत्रा खोऱ्यातील सर्व गावांना पाणी, जसं मी म्हणेन की वेदांगावर नदीवर ते धरण मांडल्यानंतर याचा पूर्ण क्षमतेनं धरण धरल्यानंतर बुधाळ, कुडली, सौंदलगा, कोटी, त्यानंतर गायकवाडी या क्षेत्र या गावांना पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीसाठी पाण्याचा सुद्धा प्रश्न निकालात लागणार आहे. तसेच भुजाळमध्ये अंतर्गत डांबरीकरण असू दे, त्यानंतर एस सी कॉलनीमध्ये पेवर ब्लॉकचं काम असू दे, गावातील पेवर ब्लॉकचं काम असू दे, जवळजवळ एस सी कॉलनीतलं 20 लाख रुपयेचा एक फंड देऊन डांबरीकरण करण्यात आलेलं आहे, तसेच 17 लाख रुपयेचा फंड देऊन पेवर ब्लॉकचं काम करण्यात आलेलं आहे, शाळेसाठी जवळजवळ 1 लाख रुपये निधी खर्चासाठी दिलेला आहे म्हणजे टेम्पररी रिपेरिंगसाठी, तसेच तालमीसाठी 12 लाख रुपये देऊन तालमीची इमारत पूर्ण झालेली आहे, तसेच बस शेल्टर सुद्धा आपल्या गावामध्ये चांगल्या सुशस्थितीत निर्माण झालेलं आहे. तसेच प्रामुख्याने सांगायचं झालं तर आपल्या गावामध्ये गणेश देवांसाठी देवस्थानसाठी वहिनीने 5 लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि तेही काम पूर्ण होऊन मंदिर अतिशय दिमागात चांगल्या पद्धतीचं निर्माण झालेलं आहे. तर अशा प्रकारचे अनेक छोटी मोठी कामं करत असताना या गावामध्ये विधवा अपंग या घरकुलातून जवळजवळ 128 घरं या छोट्याशा गावामध्ये दिलेले आहेत आणि ती आता पूर्णत्वाला आलेली आहे. तर यानंतर पंतप्रधान उज्ज्वला योजनेत अंतर्गत गरीब लोकांना, गरजू लोकांना गॅस वितरण करण्यात आलेलं आहे. तसेच इतर आर्थिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक
या गोष्टी सुद्धा जल्लोळ दापंत्याच्याकडून या भागामध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर या चौफेर विकासातून या भागाचा विकास होत आहे, या गावचा विकास होत आहे. या ठिकाणी बाडकर साहेब उपस्थित आहेत. बाडकर साहेब, आपण काय सांगाल की आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या या गावासाठी मंदिर असू देत किंवा भवन असू देत यासाठी काय तरतूद अशी आर्थिक निधी या ठिकाणी दिलाय काय? काय सांगाल आपण याबद्दल? गेल्या 5 वर्षामध्ये वहिनी जे बुधाळ गावासाठी निधी दिलेला आहे त्यामध्ये भरघोस निधी दिलेला आहे. तर प्रामुख्यानं गणेश मंदिरसाठी 5 लाखाचा निधी दिलेला आहे. बाकीचेही बरेच निधी दिलेले आहेत पण प्रामुख्यानं खासदार फंडातून आणलेला आहे. तसंच नवीन कामासाठी सुद्धा आम्ही प्रपोजल मांडलेले आहेत, तेही तिने ग्वाही दिलेले आहे. फक्त मला यामध्ये सांगायचं काय आहे, आत्ता बुधाळची जी परिस्थिती आहे, कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे त्या उत्साह एवढ्या स्पीडमध्ये आहे की बुधाळचं जी टक्केवारी आहे मतदानाची ती हायेस्ट मिळवून कार्यकर्ते देतील एवढी मी गावी देतो.